पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात हृदयद्रावक घटना समोर। वसई पूर्व परिसरात एका व्यक्तीने प्रेयसीची निर्गुण हत्या केली। प्रेयसीच्या हत्येचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे। आरोपीने लोखंडी रॉडने वार करून तिची निर्गुण हत्या केल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे। वसई पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे। सर, आज जी मुली तरुणीची हत्या झालेली आहे, नेमकी काय घटना आहे, कुठे घडली? त्या मुलीचं आणि त्या मुलाचं प्रेमसंबंध होते। मुलगी नालासोपारा पूर्व येथे राहायची। तो मुलगा आरोपी जो आहे, तो आरोपी आणि ती मुलगी दोघंही पूर्वी शेजारशेजार राहिला होते। त्यांची एक दुसऱ्याशी ओळख होते। गेल्या काही वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंधही होते, परंतु ते गेल्या साधारण एक महिन्यापासून त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला होता आणि मुलाचा संशय होता की मुलीचं दुसरीकडे कुठंतरी प्रकरण चालू असावं। त्याचा राग धरून त्या मुलाने आज त्या रागाच्या भरात मुलीला एक मोठा इंडस्ट्रियल पान असतो, नटबोल्ट टाईट करायचा, त्या पाने डोक्यात घालून डोक्यात पाण्याने कंटिन्यू मारून जागेवर तिला मृत्यू केलेला आहे। सर, किती वार केले त्याच्यावरती? 16 टोटल, 14 ते 16 वार केले असतात। पोस्टमार्टम चालू आहे, परंतु बरे डोक्यावरती मल्टिपल वार आहेत। सर, ही म्हणजे नेमका एवढा क्रूर वार जो राग आहे, हा केवळ म्हणजे तिचं दुसऱ्यासोबत प्रेम प्रकरण आहे का, याला आणखी काय कारण? तेच कारण आहे, दुसरं कारण प्रेम प्रकरणातूनच ते झालेलं आहे। अफेअर एक दुसऱ्याशी असणार। मुलगा आणि मुलगी काय करायची नेमकी, कुठे? मुलगी एका खाजगी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये खाजगी जॉब करायची। आणि मुलाचं बॅकग्राऊंड काय? मुलगाही खाजगी नोकरी करायचा, दोघंही खाजगी नोकऱ्या करायचे। एकत्र आरोपीला चौकशी कामी ताब्यात घेतली, पुढची कारवाई चालू आहे। सर, हे एकत्र कुठल्या कंपनीत होते? नाही, एकत्र नव्हते, शेजारी शेजारी राहत होते पूर्वी। सर, भर चौकात हे मर्डर झालं, किती लोक तिकडे होते, त्यांनी वाचवायचा प्रयत्न केला असता तर आज मुलगी वाचली असती? कदाचित लोकांना काय आव्हान करणार? मी लोकांना आवाहन करतो की अशा घटना घडल्या तर लगेच पुढं झालं पाहिजे आणि त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। दुर्दैवाने तसा प्रकार झाला नाहीतर मुलगी वाचली असती कदाचित। सर, आपल्याकडे आता काय गुन्हा दाखल झालेला? आता मर्डरचा 302 गुन्हा दाखल झालेला आपल्याकडे। लोकनायक न्यूज